असा धुरंधर सामना कारण दोन्ही संघ टप आणि रप आहे, दोन्ही संघ चुस्त आणि तंदुरुस्त आहे, अद्यापही सांगता येणार नाही सामना संपेपर्यंत कोणता संघ बाजीवर आहे। ज्ञानेश्वर जगताप रेडिंग मॅच वर तयार, पाच चा डिफेन्स नौ नंबर तैयार प्रेशर रेड करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे नऊ नंबर आहे। क्या बात है, बेहतर इम्पॅक्ट लगभग सामना बरोबरी मध्ये आहे। लक्ष्मण तैयार चिंचळा संघाचा कर्णधार तीन नंबर एक प्रेशर रेड करून घ्यायचं शकता आपल्या संघामध्ये वापस भांडेगाव संघामध्ये ज्ञानेश्वर हा एक खेळाडू बरो तिथे थांबूच नका, ते प्लेयर बसायची जागा आहे इकडे या समोर या एवढा इकडे इकडे जागा आहे इकडे इकडे मराठी समजत का इंग्लिश मध्ये थांबू का उठले तिथे उठ आणि हा दोन नंबरचा जो खेळाडू आहे हा ज्ञानेश्वर जगताप यांचा भाऊ आहे, दोघ भाऊ एका संघामध्ये खेळतात बघा। आणि चिंचळा संघामध्ये सुद्धा दोन भाऊ आहेत म्हणजे किती योग आले बघा। रामा आणि शशरा या संघात गजू आणि ज्ञानेश्वर भाऊ भाऊ म्हणू शकता संघाचे संघचालक कबड्डीचा महापेरू तयार ज्ञानू जो की येणार मी खूप असं जबरदस्त आणि आज घसून काम केलेलं आहे आता खूपच मोठी प्रेशर रेड
सिंगल पॉइंट बांडेगाव आता हा धुरंधर सामना परत सुरू संपता येणारच नाही कोणता संघ बाजी मारेल आतापर्यंत बोनस चिंतळा बोना परत बॅक टू बॅक रेड करण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर करतोय चार चा डिफेन्स पूर्णपणे लॉबी चा फायदा दोन पॉइंट भांडेगाव चांगला प्रयत्न चिंतळा संघाचा रेडर करतोय सिंगल पॉइंट चिंतळा सिंगल पॉइंट रेडर सच्या परत ज्ञानेश्वर तीन चा डिफेन्स सुपर टेकल मध्ये खेळतोय चित्रपटी थोडा चौंप मारा ज्ञानेश्वरनी आणि संघात वापस सिंगल पॉइंट भांडेगाव भांडेगाव संघाची गुण 13 11 चिंतळा आघाडी आहे शेवटचे पाच मिनिट बोनस चिंतळा बोना आणि स्कोर सांगा भांडेगाव 13 चिंतळा 12 आणि शेवटचे 5 मिनिट अलाउट होण्यापासून चिंतळा संघाला वाचणं गरजेचं आहे आणि ज्ञानेश्वर अनाउंस करण्याच्या मागे सिंगल पॉइंट भांडेगाव सिंगल पॉइंट आणि आपल्या संघाला अलाउट होण्यापासून वाचण्याचं काम करेल आणि निश्चितपणे शेवटचे 4 मिनिट 4 मिनिटाचा सामना बाकी आहे 4 मिनिटांमध्ये काही पण होऊ शकते सामना कुणीकडच्या कुणीकडे फिरू शकतो आणि दोन पॉइंट भांडेगाव 2 पॉइंट भगवती आणि शेनगाव या दोन्ही संघाने चीट करून तयार राहायचं आहे सामना संपताच मैदानामध्ये उतरायचं सेल्फ आउट सिंगल पॉइंट भांडेगाव बराच वेळ सामना टपाणी रपताना बऱ्याच वेळेस 2 ते 3 वेळेस विकोन सिस्टम मध्ये सामना आला मात्र थोडा आघाडीवर संघ पोहोचला तो म्हणजे भांडेगाव कम बॅक होऊ शकते जो काही टाइम बाकी आहे तो होऊ बॅक करू शकतो आपण बॅक टू बॅक आणि शेवटचे 3 मिनिट कशी लागेल आपल्याला प्रारंभ 3 मिनिटाच्या कालावधीमध्ये चिंतळा संघाला कमबॅक करणं गरजेचं उशीर त्या बांबूला कोणी पकडू नका प्लीज त्याच्यावर वजही टाकू नका मस्त बसा ना बसून सामने पहा
ले झालं तर झोपून पहा, मस्त जागा आहे, गॅलरी आहे. आणि हा चित्रा संघाचा धुरंधर खेळाडू आहे 4 नंबर. चांगला प्रयत्न आपल्या संघासाठी पॉइंट घेऊन जाण्यासाठी. विचारपूर्वक संघात वापर भगवती आणि सेनगाव या नंतरचा सामना दोन्ही संघाने तात्काळ सामना संपताच मैदानाचा ताबा घ्यायचा. आणि शेवटचा 1 मिनिट. अनुभवातून उतरला हा खेळाडू, अनुभव आहे, फिटनेस आहे आणि आपल्या संघासाठी गुण घेऊन जाण्याची क्षमता. परत तयार सिंगल पॉइंट.